नमस्कार, मी माजी आमदार श्री दादा चौधरी। कोरोनाचा या प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात पूर्ण देशामध्ये वाढला आहे आणि ये रुग्णांची संख्या एवढ्या मोठ्या प्रमाणात एवढ्या झपाट्यात वाढत आहे। मी सर्वांना आवाहन करतो आणि विनंतीही करतो कि आपण स्वतःची काळजी घ्या, परिवाराची काळजी घ्या। यामध्ये आता या तिन्ही जिल्ह्यांमध्ये म्हणजे पूर्ण खानदेश मध्ये नंदुरबार जिल्हा, धुळे जिल्हा आणि जळगाव जिल्ह्यामध्ये रुग्णांची संख्या एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे रेमडेसिवीर इंजेक्शन याचे फार मोठ्या प्रमाणात मागणी या परिसरामध्ये होत आहे। आणि रेमडेसिवीर इंजेक्शन हे अल्प प्रमाणात इथे सप्लाय झाल्यामुळे लोकांचा फार मोठ्या प्रमाणात गोंधळ उडतोय। मी आणि माझे मोठे बंधू डॉक्टर रवींद्र बापू चौधरी यांनी मोठ्या प्रमाणात रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठा या परिसरात आम्ही आणून दिला आणि केला। आज जवळपास 3 ते 4 हजार इंजेक्शन आम्ही आणून लोकांच्या सेवेसाठी हजर केले, परंतु पुरवठा कमी असल्याने रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने अजून भरपूर इंजेक्शन इथं लागणार आहे। शनिवार रविवार लॉकडाऊन असल्यामुळे काही इंजेक्शन आमचे येऊ शकले नाही, परंतु सोमवारी आणि मंगळवारी जवळपास 3 ते 4 हजार इंजेक्शन आमचे येतील आणि जेणेकरून या परिसरामध्ये ज्यांना ज्यांना आवश्यकता असतील असं सगळ्या रुग्णांना मुबलक दरामध्ये ना नफा ना तोटा या दरामध्ये त्यांना उपलब्ध करून देण्याचं काम आम्ही हिरा उद्योग समूहात करतो आहे। मी पुनश्च आपल्या सर्वांना विनंती करतो, आपण सर्वांनी काळजी घ्या। जेवढे रेमडेसिवीर इंजेक्शन असतील तेवढे आम्ही देश विदेश इकडनं तिकडनं कुठूनही आणू आणि माझ्या सगळ्या या परिसराच्या खानदेशच्या जनतेची सेवा करण्याचं काम आम्ही करू, एवढंच मी सांगतो। धन्यवाद।